अगं पण तू इथे का आलीस मामी? शशांक सरांनी पाहिलं म्हणजे शशांकला कोण घाबरणार आहे? मला सगळ्याचा विचार करावा लागतो मामी, आणि त्यांना आपला संशय आला तर काही खरं नाही आपलं. तुला जर मी इथे येण्याचा एवढा प्रॉब्लेम वाटत असेल तर मग तू मी सांगितलेली कामं वेळेत करून का टाकत नाहीस? तू सांगतेस तेच तर करतेय मी. शशांक सरांना अडकून ठेवण्यासाठी मी त्यांची कंप्लेंट डीन सरांकडे केली आमच्या. पण नेत्रा, मला ना एक्सक्युजेस देणाऱ्या माणसांपेक्षा रिझल्ट देणारी माणसं जास्त आवडतात. तू माझ्या काही कामाची नाहीयेस असं मी समजू का? अगं करते ना मी प्रयत्न, पण फ्लॉप होत आहेत ना तुझे सगळे प्रयत्न. काल रात्री शशांक अपूर्वाला भेटायला आमच्या घरी आला होता आणि त्यानंतर रात्रभर ते दोघ जण एकत्र होते. काय? येस, आता तुला कळलं मी का इतकी घाईघाईने इथे आली होते. आता तू मला फक्त एकच गोष्ट सांग, तू हातपाय हलवणार आहेस का नाही? तू मला अशा पद्धतीने जाब विचारू शकत नाहीस, आणि मी तुला एवढीच बिनकामाची वाटत असेल ना तर सोड माझा नात. शशांक सरांना कसं मिळवायचं ते माझं मी बघ. चिडतेस काय नेत्रा? चिडू नको बाळा, शून ते माझं. हे बघ नेत्रा, एक गोष्ट तू लक्षात घे, आपण जो डाव खेळायला सुरुवात केलीये तो असा अर्धवट सोडून जायचं का आपण? नाही की नाही? आपण दोघी जर एकत्र असलो तरच आपण जिंकू शकतो. आपल्यात जर फूट पडली तर आपली हार नक्की आहे. ठीक आहे, मी करते काहीतरी प्रयत्न, पण प्लीज तू जा इथून आता. मी हिचे टँट्रम्स चालवून घेतेय कारण आत्ता मला हिची गरज आहे. आत्ता हिला दुखावून चालणार नाही. मामी प्लीज तू शशांक सर यायच्या आधी जा इथून, बोलू आपण फोनवर नंतर. ओके ओके, जा. बाय, सी यू. अपूर्वाची आई इथे इन्स्टिट्यूटमध्ये काय करते? नेत्र, अपूर्वाची आई का आली होती इथे? ॲक्च्युली तिचं थोडं पर्सनल काम होतं म्हणून आली होती, आणि अर्जंट होतं, पण मी तिला सांगितलं आहे की तू पर्सनल कामासाठी इथे येऊ नकोस म्हणून. बस मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप खुश आहे. वा, किस खुशीने. पण आत्ती तुला एक सांगू, मी जेव्हा इथे असते ना तेव्हा मी जे काही करते त्याला खूप विरोध केला जातो. मी जे काही करते त्या गोष्टींवरती डाऊट घेतला जातो काही लोकांकडनं, म्हणून मला इथे आवडत नाही. अच्छा, इथे आवडत नाही मग तिकडे आवडत का, कानिटकरांच्या घरी? हो, खूप आवडत मला तिकडे. का सांगू वाटते? तिकडे ना मी जे काही करते ना त्याच कौतुकच करतात सगळे. आणि एखाद्याला जर माझं वागणं बोलणं पटलं नाही तरी बाकीचे समजून घेतात मला, म्हणून मला तिकडे खूप आवडत. अच्छा, म्हणजे आज एका माणसाला त्या घराची खूपच आठवण येते भाऊ. खूप आठवण येते मला कानिटकरांची, म्हणजे इतके दिवस मी त्या सगळ्यांपासून लांब राहते. आते मी कानिटकरांकडे परत चालली आहे हे योग्य करते ना मी? काय विचारणं झालं का?
पण ती डॉक्टर अंजली वर्तकांना नाही ना वाटत असं. ती असं का म्हणते कळतच नाही मला. कशाला चालली असते तिकडे, कशाला चालली असते? वाय हे बघा, वहिनीचं एक म्हणणं आहे, तिला तिला नकोय तू कानेटकरांकडे परत जा. तिची तिची काही कारण आहेत, तिच्या जागी ती बरोबर असूही शकते. पण ऐक कसं आहे आपली, मासा पाण्यातच राहतो, पक्षी आकाशात उडतात. तसं एखादी लग्न झालेली मुलगी तिच्या सासरीत सुखी आणि समाधानी आणि आनंदी असते कायम. आणि जी मुलगी आपल्या सासरच्या माणसात एवढी रमते, एवढी खुश असते, तिने तर सासरीच राहायला हवं, तिथेच तिचं सुख आहे, नाही का? नाहीतर मग तिची गत पाण्यातून काढलेल्या मासोळीसारखी होऊन जाईल, नाही का? हो गाती. मला कळतय काय म्हणते असते. खरंच ग, म्हणजे तू जे म्हणतेस ते खरंच खूप करेक्ट आहे. मी तर सगळ्यांपासून इतके दिवस लांब राहतीये, आपल्याच घरात राहतीये, पण एकही दिवस असा गेला नाहीये ज्या दिवशी मला त्या सगळ्यांची आठवण आली नाहीये. हो ना, खूप छानच आहे ना हे. तू तुला जे योग्य वाटतंय, तुझ्या मनाला जे पटतंय तेच कर. तुझा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे, तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. थँक्यू सो मच. अरे अप्पू ऐक ना, आता मी इतक्या दिवसांनी कानेटकरांच्या घरी झाली, इतक्या दिवसांनी. माझ्या डोक्यात असा विचार आला होता की जाताना सगळ्यांसाठी आहे ना काहीतरी असं छान छान गिफ्ट घेऊन जा. कशी वाटते आयडिया, कशी वाटते? छान आहे आयडिया, जा की गिफ्ट घेऊन. पण तू माझ्या बरोबर उद्या शॉपिंगला येशील का? हो नक्की नक्की जाऊया शॉपिंग. थँक यू. येस, एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा उघडतो. गृहिणीने अगदी मुक्याच्या वेळी फोन केला. आता मला हेच करायला हवं. हाय रोहिणी, सॉरी मी मगाशी जरा बिझी होते त्यामुळे नीट बोलू नाही शकले. कशी आहेस, काय म्हणतेस? नाही मी म्हणत होते आपण भेटूया ना, किती वर्षात भेटलो नाही. तुम्ही घरी येता का? घरीच या, कौशिकची सुद्धा भेट होईल ना, आणि मुख्य म्हणजे अप्पूला सुद्धा तुम्हाला भेटून खूप आनंद होईल. उद्याच या. नाही नाही मला काही ऐकायचं नाही. अप्पू सुद्धा तिच्या लहानपणीच्या मित्राला भेटून खूप खुश होईल. ओके, सो सी यू टुमॉरो, बाय. मी वाट बघते. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हां, सबस्क्राइब करायला विसरू नका.